नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण एका गंभीर विषयावरती बोलणार आहोत. हा विषय आहे वशीकरण. ढोबळ मनानं वशीकरणाची व्याख्या करायची म्हटलं तर समोरच्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेणं, त्याचं मन आपल्या ताब्यात घेणं, त्याची बुद्धी आणि विचार आपल्या ताब्यात घेणं आणि आपण ज्या पद्धतीनं म्हणेन त्याच पद्धतीनं पुढची व्यक्ती वागेल, याला वशीकरण म्हटलं जातं. आता आपल्या पुराणामध्ये, शास्त्रामध्ये वशीकरणाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत, अनेक मंत्र सांगितलेले आहेत, अनेक पद्धती सांगितलेल्या आहेत. जर आईचं मुलगा ऐकत नसेल तर आई लगेच म्हणते की सुनेनं माझ्या मुलाला वश केलंय, किंवा अमक्या तमक्यानं माझ्या मुलीला वश केलंय त्यामुळे तो त्यांचंच ऐकतो. अशा अनेक गोष्टी समाजामध्ये आपणास ऐकायला मिळत असतात की पुढचा व्यक्ती आपल्या म्हणण्यानुसार ऐकत नसेल तर मग त्याला कोणीतरी वश केलंय. प्रेमामध्ये वशीकरण चालतं, किंवा पत्नीनं पतीला वश करणं चालतं. एखाद्या मुलीला एखादा प्रियकर वश करतो, किंवा एखादी मुलगी प्रियकराला वश करते. आणि एकंदरच या वशीकरणाच्या जाहिराती आपणास एसटी स्टँड, टॉयलेट, एसटीच्या आतमध्ये जगप्रसिद्ध पाशाबुवा, हे महाराज ते महाराज, आणि तिथं हिंदीमध्ये जाहिराती दिलेल्या असतात. यूट्यूबवरती सुद्धा अनेक लोक वशीकरणाविषयी माहिती सांगत असतात. आणि हे वशीकरण खरं असतं का हे मला बोलायचंच नाही. मला बोलायचं आहे की या वशीकरणाच्या द्वारे तुम्हाला कसं फसवलं जातं, कसं लुटलं जातं. सर्वसाधारणपणे एखाद्याचा पती बाहेरच्या एखाद्या स्त्रीच्या नादाला लागलेला असेल तर त्याची पत्नी अक्षरशः शेवटच्या टोकाला गेलेली असते आणि तिची इच्छा असते की वाटेल ते झालं तरी माझ्या पतीला मी त्या परस्त्रीच्या प्रभावाखालातून मुक्त करेन आणि माझ्या बाजूनं करेन. अनेक गोष्टी अशा आहेत की प्रेम प्रकरणामध्ये देखील आजकाल अनेक तरुणींना वश करण्यासाठी असे हे पाशाबुवा, हे बुवा अशी वेगळी नावं असतात. काही काही जाहिरातीमध्ये साईबाबांचा फोटो असतो, अनेक प्रकारचे नंबर दिलेले असतात आणि वशीकरण, शादी हे ते हिंदीमध्ये लिहिलेलं असतं. आता माझ्यासमोर इतक्या वर्षामध्ये इतकी काही भयंकर उदाहरणं आली, जी उदाहरणं मी तुमच्या पुढं सांगताना देखील मला लाज वाटत आहे, किंवा अनेक उदाहरणं मी तुमच्या पुढं सांगणारच नाही. ज्या वेळेला एक पत्नी, म्हणजे घडलेली घटना सांगतो, अशा हजारो घटना माझ्याकडे आहेत पण एक घटना सांगतो. एक पत्नी असते, सुंदर असते दिसायला, आणि तिचा पती परस्त्रीच्या नादाला लागलेला असतो. म्हणून ही एका मांत्रिकाकडे जाते आणि मांत्रिकाला सांगते की माझा पती परस्त्रीच्या नादाला लागलेला आहे. त्यावेळेला हा मांत्रिक त्या स्त्रीला सांगतो की तुझ्या पतीला तिनं वश केलेला आहे, त्याची ही कपडे तिनं पुजलेले आहेत, ते कपडे पुजलेले आहेत, अंडरवेअर पुजलेले आहे किंवा रुमाल पुजले, असं वगैरे वगैरे सांगून तो म्हणतो तिला वश केलं आहे. तर ती पत्नी म्हणते की महाराज, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पती माझा माघारी पाहिजे. आता हे जे तांत्रिक असतात किंवा हे बोंधू बाबा असतात हे खूप शातीर असतात. त्यांच्या लक्षात आलं की पत्नीला वाटेल ते झालं तरी पतीला माघारी घ्यायचं आहे, त्या परस्त्रीच्या कचाट्यातून सुटवायचं आहे. मग त्या तांत्रिकानं काही काळ तिचं मन जिंकलं आणि एक वेळेस असं सांगितलं की तुला तुझा पती जर माघारी हवे असेल आणि त्यांचं वशीकरण तोडायचं असेल तर आपणा दोघांना शरीर संबंध करावा लागेल. आणि मनुष्य खालच्या लेवलला किती जातो, एरियाला किती पिटतो बघा. त्या स्त्रीनं कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही, तिने एकच विचार केला
वाटेल तेव्हा दे मला शरीर द्यायला लागलं तर चालेल, पण माझा पती त्या परस्त्रीच्या तावडीतून सोडवणार. आणि त्या मांत्रिकानं तिच्याबरोबर अनेक वेळेला शरीर संबंध केले. त्यानंतर याच मांत्रिकानं तिला भीती घातली, कुठं बोलू नये म्हणून ती निघून गेली. आणि ही अशी हिरेले पेटलेली स्त्री होते. ह्या स्त्रीचा 4 ते 5 मांत्रिकांनी भोग घेतला वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर. पैसे घेतले हा विषय वेगळाच, कारण तुमच्यामध्ये जो तिरस्कार निर्माण झालाय की मला कुठल्याही परिस्थितीत माझा पती माघारी मिळवायचा आहे, मग शरीर जाओ, दागदागिने जाओ, पैसे जाओ, काही फरक पडत नाही. अशी शेकडो उदाहरणं माझ्या पुढे आहेत की अशा वेळेला स्त्रीला फसवलं जातं आणि तिच्या शरीराचा उपभोग घेतला जातो. अनेक तरुणांचे फोन मला आले होते की आमकी तमकी मुलगी आहे, तिचा माझा प्रेमभंग झाला आहे किंवा मला ती मिळवायची आहे, आणि म्हणून मी तांत्रिकाकडे गेलो, तांत्रिकानं सांगितलं तिची ही वस्तू पाठव, ती वस्तू, हे केलं ते केलं, काही दिवस मला त्यानं खेळवलं, 40,000 घेतले, 50,000 घेतले, 4 दिवसात तुझं काम करून देतो म्हणला, आणि असे माझे 1,00,000 रुपये गेले, परंतु ती मुलगी वस झाली नाही. या सगळ्या मूर्खांना मी एक सांगतो, त्या तांत्रिकाची कसलीही चूक नाही, चूक तुमची आहे. तुम्ही डोळे झाकून हिरेला पेटून स्वार्थासाठी हे काम करण्यासाठी धडपडताय आणि तुमच्या लालचेचा फायदा घेऊन या गोष्टी केल्या जातात. तुम्हाला वेगवेगळ्या रूपानं फसवलं जातं, शारीरिक, मानसिक, आर्थिक तुमची लूट केली जाते. आणि या वशीकरणाच्या नावाखाली अनेक लोकांनी फसवलेलं आहे, अनेक ठिकाणी बंदुकगिरी झालेली आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, वशीकरण असतं का नसतं हा मला प्रश्न विचारू नका, पण जो मांत्रिक तुम्हाला वशीकरण करून देतोय, मी असेही मांत्रिक पाहिले की हे वशीकरण करणारे त्याची बायकोच त्याच्याजवळ नांदत नाही, बायको त्याच्याजवळ नाही आहे. मला सांगा, जर हा वशीकरण करतोय तर जगातली सर्वात सुंदर स्त्री आता त्याच्या घरात असते, कारण त्यानं कुठल्याही पिक्चरच्या हिरोनी मला सुद्धा वशीकरण केलं असतं ना, त्याच्यात एवढं जर सामर्थ्य आहे तर. माझ्याकडे एक असा वशीकरण करणारी व्यक्ती आली होती गुरुदीक्षा घेण्यासाठी. तो म्हणला मी वशीकरणाची कामं करतो, असं करतो तसं करतो, कुणाला प्रेम प्रकरण मिळवून देतो, कुणाला स्त्री मिळवून देतो, कुणाला पुरुष मिळवून देतो, ज्याला जे हवं आहे ते मी वशीकरण करतो. आश्चर्याची गोष्ट, तो माझ्याकडे कशासाठी आला होता? तो म्हणला की बाबा मी हे सगळं करतो पण मला गुरुदीक्षा हवं आहे, माझं एक काम करा, माझं लग्न होईना झालं आहे, तेवढं काहीतरी बघा. मी त्याच्याकडे 2 बघितलं आणि मी म्हणलं, जर तू इतरांना स्त्रिया वश करून देतोयस तर तुला का मिळाली नाही एखादी स्त्री? त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. मी त्याला दीक्षा दिली नाही, मी अशा लोकांना जवळ देखील करत नाही. म्हणजे मला थोडक्यात सांगा, शरीर देणे इतपत आपण खालच्या थराला जातो, सगळे पैसे लुटणे इतपत खालच्या थराला जातो, कारण आपल्याला लालच निर्माण झालेली आहे, ईर्ष्या निर्माण झालेली आहे. मला हे करूनच दाखवायचं आहे, तुम्ही हिरेला पेटलेला आहात म्हणून तुमच्यावर ही वेळ आलेली आहे. नाहीतर वशीकरणच्या ज्या काही गोष्टी आहेत, मंत्र आहेत, तंत्र आहेत, या जर गोष्टी त्या तुमच्या मांत्रिकाजवळ असत्या तर तो वशीकरणाचा धंदा का करेल? त्यानं सगळ्यात मोठ्या श्रीमंत माणसाला वश केलं असतं, रिलायन्स कंपनीच्या मालकाला केलं असतं, टाटाच्या केलं असतं, जगातील सोने चांदी हिऱ्याच्या व्यापाऱ्यांना वश केलं असतं, त्याने त्याला पैसे आणून दिले असते ना. जगातील सर्वात सुंदर स्त्रीला पण त्यानं वश केलं असतं, ती मिळाली असते ना, हा धंदा का करतोय? तर मला एक सांगायचं आहे की वशीकरण खरं का खोटं यात जाण्यापेक्षा तुम्ही या भूलभुलैयांना फसू नका. आजकाल अध्यात्माचं खूप मोठं पतन झालेलं आहे, खूप खालच्या लेवलला नेऊन तुम्हाला सगळं सांगितलं जातं, तुमच्या लालचेचा फायदा घेतला जातो, तुमच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो. आणि अनेक स्त्रियांना सुद्धा माझं हेच म्हणणं आहे, तुमचा पती परस्त्रीकडे गेला पण त्याच्यापेक्षा तुमचं मोठं आहे चारित्र्य, आणि हे चारित्र्य तुम्ही त्यासाठी डावावं लावणार का? म्हणून सतर्क राहा, सावध राहा, हे अशा बंदुकगिरींच्यापासून स्वतःला वाचवा.
आणि जर तुमच्याकडे कोण असा जबरदस्त वशीकरण करणारा मनुष्य असेल, कुणालाही करत असेल, तर त्याचं नाव मला देखील सांगा, माझ्याकडचे सगळे लोक मी त्याच्याकडे पाठवतो, एवढंच काय की मी स्वतः त्याचा प्रचार करत फिरतो आणि वरून आणखीन त्याला 5 ते 10 लाखाचं बक्षीस देतो, असं नाही होणार। फसू नका, जीवन बर्बाद करू नका, खऱ्या गुरूंना शरण जा, त्यांच्याकडून दीक्षा घ्या, त्यांच्याकडून चांगले विचार घ्या, चांगलं अध्यात्म शिका, हे असल्या पचड्यामध्ये पडू नका। तसेच माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं ध्यानधारणा योग शिबिर दर महिन्यामध्ये असतं। या ऑगस्ट 2024 शिबिर आहे, 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये आहे। या शिबिरामध्ये अध्यात्माच्या अनेक चांगले पद्धती शिकवल्या जातात, सुरक्षा कवच असो, वारं मोकळं होत नसेल असो, दुष्टशक्तीचा त्रास असो, जेही काय त्रास असतील ते शास्त्रोक्त पद्धतीनं ध्यानधारणा शिकवली जाते। वैदिक मंत्र असतात, आपलं वेद उपनिषद शास्त्र असतं, यानुसार इथं सर्व काही शिकवलं जातं। इथं कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसते, पण लोकांना खूप चांगले अनुभव येतात। तर आपण शिबिराला नक्की या। शिबिराला येण्यासाठी खालील जो फोन नंबर दिला आहे या फोनवरती फोन करून अधिक माहिती घ्या। आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा। जय आदिशक्ती।